नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील अक्षरमालिकेवरील प्रश्न या घटकाचा अभ्यास करणार आहोत. अक्षरमालिकेतील प्रश्न हे इंग्रजी वर्णाक्षरे ए ते झेड यावर आधारित असतात. या घटकावर आधारित परीक्षेला तीन प्रश्न विचारले जातात. अक्षरमालिकेवरील प्रश्न सोडवताना प्रथमतः अक्षरमालिका ए ते झेड लिहावी लागते. त्यानंतर अक्षरमालिकेतील अक्षरांना 1, 2, 3 असे 26 पर्यंत क्रमांक द्यावे लागतात. कारण कधी कधी अक्षर आणि क्रमांक यावर आधारित प्रश्न विचारले जातात. म्हणून अक्षरमालिकेतील अक्षरांना क्रमांक देणं आवश्यक ठरतं. तसेच अक्षरमालिकेवरील प्रश्न सोडवताना आपल्याला संख्यांचे वेगवेगळे प्रकार माहीत असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, एका संख्येनंतर दुसरी संख्या, तिच्यामध्ये होत जाणारी वाढ किंवा घट इत्यादी बाबींची माहिती असणं आवश्यक असतं. त्यामुळे आपल्याला अक्षरमालिकेवरील प्रश्न हे सहजपणे सोडवता येतं. आपण अक्षरमालिकेवरील पुढील उदाहरणाचा अभ्यास करूया. उदाहरण आहे का डी जी जे एम पी एस आणि प्रश्नचिन्ह. आता या उदाहरणाची जर आपण अक्षरमालिकेशी तुलना केली तर अक्षरमालिकेमध्ये डी, त्याच्यानंतर ई एफ आणि नंतर जी, म्हणजे आधी 2 अक्षरानंतर जी आलेले आहे, जी नंतर आधी 2 अक्षर जी आलेले आहे, जे नंतर आधी 2 अक्षर यम आलेलं आहे, यम नंतर आधी 2 अक्षर पी आलेलं आहे, पी नंतर आधी 2 अक्षर यस आलेलं आहे. आणि म्हणून पुढील अक्षर जे आहे ते आधी 2 अक्षरानंतर फी येते. आणि म्हणून या उदाहरणाची अक्षरमालिकेशी जर आपण तुलना केली तर यस नंतर आधी 2 अक्षरानंतर पुढचं जे अक्षर आहे ते फी येते. आणि म्हणून या उदाहरणामध्ये अक्षरमालिकेचा जर आपण विचार केला तर पुढील प्रत्येक अक्षर आधी 2 नंतरचे अक्षर आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे.